पुढची बातमी आता महाविकास आघाडीची थोड्याच वेळात बैठक होणार आहे महाविकास आघाडीच्या जागा वाटपाबाबत ही महत्वाची बैठक आहे आता तिढा असलेल्या जागांवर अंतिम तोडगा या बैठकीत निघणार आहे अशी माहिती समोर आलेली आहे विदर्भातल्या जागांवर काय तोडगा निघतो काय कारण कळीचा मुद्दा हा विदर्भातल्या जागा होत्या बारा जागा त्यामुळे ही बैठक आता महत्वाची आहे थोड्याच वेळात महाविकास आघाडीचे नेते एकत्र येणार आहेत आणि अंतिम तोडगा निघेल अशी शक्यता आहे ओ प्यार में भी प्यार में भी झगड़ा होना चाहिए तब प्यार बढ़ता है तो हम लोग हम लोग इसीलिए थोड़ा आगे वालों को जताने के लिए झगड़ रहे थे और ये मैंने कहा था कि हमारा जोड़ फेविकोल का है आणि याच महत्वाच्या बातमी संदर्भात आपण संवाद साधूया आमच्या प्रतिनिधी वैदिक अनेकर सोबत वैदिक आता तरी मतभेद बाजूला होऊन कळीचा मुद्दा आहे विदर्भातल्या जागा त्याच्यावर तोडगा निघणार का नक्कीच महाविकास आघाडीची आजची बैठक अत्यंत महत्त्वाची आहे कारण ज्या पद्धतीनं मागच्या काही दिवसांमध्ये वाद बघायला मिळाले होते त्यानंतर ही आजची बैठक होती है। और इस आहे आणि सगळेच महाविकास आघाडीतले नेते जे आहेत ते एकमेकांसमोर बसून आजच्या या पूर्ण बैठकीमधून अंतिम तोडगा काढणार आहेत काही वेळेतच या संदर्भात जी आहे ती बैठक चालू होणार आहे आपण बघतोय की या बैठकीला जितेंद्र आव्हाड पोचले आहेत संजय राऊत आहेत भाई जगताप आहेत भा वर्षा गायकवाड आहेत विजय वडेट्टीवार आणि बाळासाहेब थोरात जे आहेत ते देखील पोहोचत आहेत शिवसेनेचे नेते अनिल देसाई देखील आहेत त्याच्यामुळे एकूणच महाविकास आघाडीतील वरिष्ठ पातळीवरचे जे नेते आहेत ते या बैठकीला आज उपस्थित राहणार आहेत आणि एकूणच या बैठकीतून तोडगा काढण्याचा प्रयत्न करणार आहे त्यानंतर पत्रकार परिषद घेऊन ऑल वेल असल्याचं जे आहे ते देखील सांगणार असल्याची माहिती मिळत आहे मात्र आज शिवसेनेची यादी जाहीर होण्याची शक्यता आहे त्याच्यामुळे आज महाविकास सागडीचे संयुक्त यादी जाहीर होते की फक्त शिवसेनेची यादी जाहीर होते हे पाहणं मात्र तितकंच महत्त्वाचं ठरेल निश्चितच आणि मवी आता तिढा सुटणार का याकडे संपूर्ण राजकीय वर्तुळाचं लक्ष आहे वैद्य तुम्ही सविस्तर माहिती दिलीत त्याबद्दल धन्यवाद जागा वाटपाबाबत जा ही आता मवियाची कदाचित अंतिम बैठक असू शकते कारण जो तिढा आहे ज्या जागांचा आहे त्यावरच आता चर्चा होणार आहे थोड्याच वेळा त्या महाविकास आघाडीच्या बैठकीला सुरुवात होणार आहे कालसुद्धा काँग्रेसचे सगळे नेते दिल्लीत होते आणि आता ह्या बैठकीच्या संदर्भात सगळ्या राजकीय वर्तुळाचं लक्ष आहे